नमस्कार, मेराज तारसे रेसिपी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चिवळ्याची भाजी, त्याची कृती आपण पुढे पाहूया। त्यासाठी मी ही भाजी चमुळ्या अशा साफ करून घेतलेले आहेत। ह्या भाजीतील सर्व मुळ्या अशा काढून टाकायचे आहेत। चला तर मग आता मी ही भाजी चिरायला सुरुवात करते। ही अशी बारीक चिरून घेऊया ही भाजी। फोडणीसाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी टाकून घेऊया, थोडेसे जिरे टाकूया। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया, कांदा व कोथिंबीर। त्यामध्ये मी लसूण अद्रक पेस्ट टाकत आहे, भाजलेले धने व जिऱ्याची पूड टाकत आहे मी अर्धा चमचा, एक चमचा लाल तिखट। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता, थोडीशी हळद। हे परतून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये चिवळची भाजी टाकायची आहे। ही मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे। व चना डाळ मी 10 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजू घातलेली होती, ती पण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। ही भाजी 2-3 वेळेस याच्यामुळे धुवायची की ह्या भाजीमध्ये माती ही जास्त प्रमाणात असते, त्याच्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। ही भाजी तिखटच छान लागते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात तिखट ॲड करा। ही साधारण 5 ते 10 मिनिट मी झाकून ठेवत आहे। ही भाजी आपली वाफाळलेली आहे। आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करीत आहे, 2 चमचे टाकून घेते शेंगदाण्याचं कूट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा याच्यात। ही भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। ही रानभाजी आहे। ही उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड अशी भाजी असते शरीरासाठी। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।